विकसित करून त्याची रक्कम न देता कोटी लाखांची फसवणूक केल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक दोन एप्रिल ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान संजय ईश्वरभाई पटेल राहणार गणेशनगर सम्राट चौक सोलापूर आणि त्यांची पत्नी निकिता पटेल मुलगी उर्वशी पटेल मुलगा मीत पटेल यांनी संगनमत करून त्यांच्या मालकीची प्रतापनगर येथील तीन हेक्टर नव्याण्णव आर इतकी अविकसित जागा यम ओ अटी आणि शर्तींप्रमाणे अभिषेक सूर्यकांत नवगिरे व एकोणचाळीस धंदा व्यापार राहणार मोरारजीपेठ सोलापूर यांच्याकडून विकसित करून घेऊन त्यांनी एम ओ ठरल्याप्रमाणे तीस पर्सेंटेज रेशोची रक्कम दिलेली नाही त्याशिवाय संबंधित जागेच्या पोटी रिफंडेबल डिपॉझिट म्हणून लाख रुपये संजय पटेल 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 निकिता पतेल, उर्वशी यांच्या बँक खात्यावर पाठवली ती रक्कम सुद्धा आजपर्यंत दिली नाही तीस टक्के रक्कम चार कोटी पंचाहत्तर लाख रुपये रिफंडेबल डिपॉझिट रक्कम एकावन्न लाख रुपये अशी एकूण पाच कोटी सव्वीस लाख रुपयांची रक्कम परत मागितली असता त्यांनी ती देण्यास जाणून बुजून टाळाटाळ करून अभिषेक नवगिरे यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली म्हणून अभिषेक नवगिरे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून संजय ईश्वरभाई पटेल निकिता पटेल उर्वशी पटेल मीत पटेल या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तरंगे हे करतायत संबंधित जागेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी भेट दिली तर हा गुन्हा महिला सहाय्यक फौजदार सराटे यांनी दाखल करून घेतला